झी टी व्ही मराठी तू तेव्हा तशी तीस जुलैच्या भागामध्ये मैमावशी आणि वल्ली अनामिकाला तिच्या घराच्या बाहेर भेटतात तेव्हा ती म्हणते आय मावशी तुम्ही इथे मैमावशी म्हणतात असं काय विचारते आम्हाला इथे यायला परवानगी नाही आहे का अनामिका म्हणते आवं तसं नाहीये पण मी ऑफिसला निघाले होते आणि आई आहे घरी मावशी म्हणतात हो का कावेरी ताई गेल्यात का कोकणात अनामिका म्हणते नाही नाही कावेरी आई आहे रमाई अजून परत आलेल्या नाही मैमावशी म्हणतात अगं मला काय माहिती नाही का आणि त्यांच्याशी काही माझी ओळख नाही का आम्ही कावेरी ते बरोबर मारू गप्पा बरं जातो तुला ऑफिसला जायला उशीर होतो ना वल्ली चल आपण जाऊया दोघी जण निघून जातात अनामिका त्यांच्याकडे बघत राहते तेवढ्याच मयमावशीला सौरभचा सा फोन येतो आणि सौरभ म्हणतो काय झालं तेव्हा मैमावशी म्हणतात तुला सांगितलं नाही एकदा की आम्ही इथं लग्नाची बोलणी करायला आलो म्हणून काय आहे ते पटकन बोल सौरभ म्हणतो काही नाही काही नाही तुम्ही जा पटकन आतमध्ये अनामिका सौरभला फोन करते म्हणते पट्या वल्ली आणि माई मावशी माझ्या घरी का आल्यात सौरव म्हणतो काय माहिती त्या तिकडे आल्या काय माहिती का आल्या अनामिका तू गोंधळायला बघून म्हणतो म्हणजे तुला माहिती आहे ते इकडं का आल्या सौरव म्हणतो मला कसं काय माहिती त्या तिकडे तिकडे आल्या का आल्या का अनामिका म्हणते ए पाटिया लय बिल झालं तुझं नाटकं बंद कर आता तुझी वल्ली आणि माई मावशीला दारा दारात बघून कावेरी रे म्हणते था, थांबा तुम्हाला सांगितलं नाही ह्या घरात पोल टाकायचं नाही म्हणून मग परत का आलात माई मावशी म्हणतात हो का अगं बाई माझ्या लक्षातच नाही राहिलं पण आता आलेच आहे तर पाणीसुद्धा चालेल मला मावशी आज जातात आणि ओरडतात वल्ली ये ग वल्ली जायला लागते कावेरी म्हणतात तू कुठं निघालीस त्यांचं वय झालं म्हणून आत घेते त्यांना बसायला तुझं काय आहे तू कशाला आलीस वल्ली म्हणते मी त्यांच्याबरोबर आले हो की नाही माई मावशी म्हणतात हो हो ये ये वल्ली आज जायला लागते तेव्हा कावेर्या म्हणते तसा पण तुला स्वाभिमान आहे कुठे वल्ली विचार करते काय बाई आहे ही माझीच मदत घेते आणि माझाच अपमान करते कावेर्याय म्हणते राहू दे यातात माईमावशी म्हणतात हे बघा कावेरी ताई माझा भाचा सौरभ आणि तुमची मुलगी अनामिका यांचं एकमेकावर खूप प्रेम आहे कावेरी आई लगेच भुवयावर करते आणि ह्या वयात पूरक जोडीदार मिळणं खूप अवघड असतो त्यांना ही संधी मिळते तर आपण दोन घरांनी एकत्र येऊन त्यांचं लग्न करून द्यावा अशी माझी इच्छा आहे कावेरी आई उठते म्हणते ते शक्य नाही तेव्हा माईमावशी म्हणतात अहो हरकत काय आहे ओली म्हणते अनामिकाच्या आई मी काय म्हणते आमचे भाऊजी खूप चांगले आहेत तुम्ही उगाच नाही म्हणायचं म्हणून म्हणताय तुम्ही उगाचाच नाकार देताय वल्ली बरंच काही बोलते कावेरी आई जवळ जाते हात जोडते आणि म्हणते हो म्हणा ना कावेरी आई वल्लीची ऍक्टिंग बघून गालातल्या गालात हसते म्हणते ठीक आहे पण मी फक्त पाणी करायला येणार आहे पण मी अजून लग्नाला होकार दिला नाही हे लक्षात ठेवा मावशी म्हणतात हो हो पण तुम्ही नक्की या आम्ही वाट बघतोय दोघीजणी निघून जातात वल्ली आईला म्हणते येतो आम्ही काहीतरी खुनवते कावेरी घरात येते फोन करते पत्र लिहून तयार आहे आकाश दूषीचा पत्ता पाठवा पुढे गेल्यानंतर वल्ली फोन लावते माईमौशी म्हणतात अगं स्पीकरवर ठेव हो ना वल्ली स्पीकरवर ठेवते हो आणि म्हणते अहो अनामिका आई तुम्हाला वेळ सांगायचीच राहून गेले दहा वाजेपर्यंत येताल कावेरी म्हणते नाही मी येणार नाही तुम्ही इकडे या पारिजातवर आपण इकडे बोलणे करू वल्ली म्हणते आम्ही तिकडे येणार नाही प्रत्येक वेळेस आमचा अपमान होतो आणि काय हो आम्ही तुमची खातिरदारी करणार आहोत ना मग या ना गुपचूप माईमौशी म्हणतात बरोबर अगं आपण जाऊया ना तिकडं वली म्हणते नाही तुम्हीच्या वाड्यावर तेव्हा कावेरी म्हणते ते शक्य नाही वल्ली म्हणते मग कुठं बोलणी करायची स्वर्गीयच्या रस्त्यावर कावेरी म्हणते ते तुम्ही तुमचं बघा माईमवशी म्हणतात ठीक आहे ठीक आहे मी सौरभशी बोलते त्याच्यावर पण काहीतरी उपाय निघेल वल्ली मनातल्या मनात हसते म्हणते आयुष्यभर असेच उपाय काढीत बसा तेवढंच आहे तुमच्या नशिबात माईमवशी फोन करतात म्हणतात सौरभा त्या कावेरीताईना लग्नाची बोलणी करायला तयार झाल्यात तेव्हा सौरभ म्हणतो परत परत सांग तेव्हा मावशी म्हणतात आता तुला काय कान धरून सांगू का सौरव म्हणतो त्यांच्या स्वागताची आपण जंगी तयारी करूया वाड्यावर तेव्हा माई मावशी म्हणते अरे बाबा तिथं तर माशी शिंकली ना ते म्हणतात मी लग्नाची बोलणी करायला तयार आहे पण मी वाड्याची पायरी चढणार नाही सौरभ म्हणतो ठीक आहे त्यात काय आपण जाऊया त्यांच्या बंगल्यावर पारिजातमध्ये मध्ये बोलणी करायला माई मावशी म्हणतात अरे ही वल्ली ती म्हणाली तुम्ही येणार नाहीत आम्ही पण येणार नाही सौरव अनामिकाला फोन करतो म्हणतात तुम्ही कुठे आहात अनामिका बोलायला लागते सौरभ म्हणतो तुम्ही जगाच्या पाठीवर कुठं जरी असाल तर मी सांगतो त्या चहाच्या टपरीवर या लगेच अनामिका तिथं पोचते सौरभ तिच्यासाठी चहा घेऊन येतो तेव्हा अनामिका म्हणते बोल पाट्या काय आहे तुझ्या मनात सौरभ म्हणतो तुमची आई ना लग्नाची बोलणी करायला तयार झाली अनामिका म्हणते अरे तुझ्या मनात काय आहे हे बोल म्हणाले तुला जोक सांग असं नाही म्हणाले सौरभ म्हणतो आहो मला पण असं वाटलं होतं पण शपथ हे लोक भेटतायत उद्या लग्नाची बोलणी करायला अनामिकाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते पटा मला असं कधीच वाटलं नव्हतं की मी दुसरं लग्न करेल वल्ली कावेर्यायला भेटते म्हणते की तुम्ही लग्नाची बोलणी करायला बोलवायचं आणि त्यांच्या प्रेमाचा दशक्रियाविधी घालायचा दोघीजणी बरंच काही बोलतात वल्ली म्हणते तुम्ही हे लग्न मोडायचं कार्य मला दिलं ना आता मी लग्न कसं मोडते ते बघाच तर तुम्हाला काय वाटतं सौरभला जेव्हा कळेल की वल्लीचे लग्न होऊ देत नाही तर सौरभची काय प्रतिक्रिया असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा न्यू व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद